नवीन कॅरेक्टर जस्ट इन झालंय मालिकेमध्ये, लोकांना असं वाटतं की ते आम्हा दोघांमध्ये कोणीतरी आलंय वगैरे. खरंच खूप अवघड गोष्ट आहे, कारण मी आयुष्यात कधी डोनट खाल्ला नाहीये. मुळात व्हॅलेंटाईन आयुष्यात नसल्यामुळे काही ठरत नाहीये, त्याची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर. अर्थातच भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांचे आवडते आणि लाडके राज आणि कावेरी. कसे आहात तुम्ही दोघे? बरं, फेब्रुवारी सुरू आहे, प्रेमाचा महिना आहे, व्हॅलेंटाईन स्पेशल आहे. सो मालिकेत प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन स्पेशल काय पाहायला मिळणार आहे? आम्ही सजलो आहोत आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कावेरीला राजवर्धन कसं सरप्राईज देतो व्हॅलेंटाईन डेचं, नक्की तोच देतो का किंवा अजून काही घडतं? सो या बऱ्याच गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बरं, या मालिकेचं ना आत्ता जो ट्रॅक सुरू आहे, मला एक छान वाटते की जर रिलेशनशिपमध्ये जेव्हा तिसरी व्यक्ती येते तेव्हा बेसिकली थोडंसं नेगेटिव्ह असं काहीतरी दाखवलं जातं, पण या मालिकेत तसं नाही आहे, वेगळं दाखवलं जात आहे. सो त्याबद्दल काय सांगाल? ती खरं तर असं काही नाही आहे की ती आमच्या दोघांमध्ये आली आहे, ती एक छान नवीन कॅरेक्टर जस्ट इन झालंय मालिकेमध्ये. लोकांना असं वाटतं की ते आम्हा दोघांमध्ये कोणीतरी आलंय वगैरे, तर तसं काहीच नाही आहे. त्यामुळे ते पॉझिटिव्हच आहे आणि ते कॅरेक्टरही पॉझिटिव्हच आहे. ती आमची एक मैत्रीण आहे, दॅट्स इट. अगदीच, पण गप्पा होतच राहतील. व्हॅलेंटाईन्स आहे, सो तुम्हा दोघांना एक टास्क आहे, डोनट्स आहेत आणि ते तुम्हाला डेकोरेट करायचं आहे एकमेकांसाठी. माझ्यासाठी खरंच खूप अवघड गोष्ट आहे, कारण मी आयुष्यात कधी डोनट खाल्ला नाहीये. मलाही गोड आवडत नाही, पण मला थोडस गोड आवडत. पण हिचा फेवरेट आहे डोनट. नाही, वॉफल्स मला खूप जास्त, डोनट चला आवडतात बेसिकली. मला हल्ली हल्ली जरा आवडायला लागलं, पण मी खूप नाही खात, गोड नाही खात. लेट्स स्टार्ट. या, घरी बेकिंग वगैरे करता तुम्ही? नाही, आता आता आमचे हे करावं लागेल. डिफिकल्ट गोष्ट आहे, कट केलेलं आहे. आता माझं बघायचं नाही, तू बघायचं मला दे. क्रीमच पाहिजे मला, तोपर्यंत कसं ते क्रीम घातल्याशिवाय सही करू. तू दुसरं काहीतरी इन्ग्रेडियंट घेऊन तोपर्यंत जेम्स किंवा जे काही आहे ते तुला देणार नाही. असं नाही का सगळे नाही वापरू शकत तू? असं काही नाही. जसं की मी म्हणाले, प्रेमाचा महिना सुरू आहे. सो राज कावेरी किंवा तन्वी आणि विवेकच्या मते प्रेमाची व्याख्या काय आहे, किंवा याकडे तुम्ही दोघे कसे बघता? मला असं वाटतं की 24/7 तुम्ही ज्या व्यक्तीला मिस करता, ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं काय होईल, ही जेव्हा तुम्हाला भीती वाटते ना, तेव्हा असं समजायला हवं की त्या व्यक्तीवर तुमचं खरं होईल, त्या व्यक्तीशिवाय तुम्ही राहू शकणार. आणि तन्वीच्या मते? हा, म्हणजे तो म्हणालाय तेही एक आहेच की आपण नाही राहू शकत त्या व्यक्तीशिवाय, तेव्हाच आपण म्हणतो की येस, माझं या व्यक्तीवर खूप प्रेम आहे. त्या व्यतिरिक्त मी म्हणेन की तुम्ही त्या माणसासाठी काय काय त्याग करू शकता, गोष्टींचा यु नो सॅक्रिफाइसेस, तर त्याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही. वा, आणि दोघांनी पण छान असं केलेलं तुम्ही पाहू शकता. तन्वीने सुद्धा वेगळं काहीतरी केलंय आणि राजने सुद्धा वेगळं काहीतरी केलंय. त्याने आता माझं बघितलंय मी काय करते. तरी केलं नाही मी तिच्यासारखं नशीब. सो हे बेसिकली कावेरी राजसाठी काहीतरी करते. आता तुम्हाला माझा हा लुक वेगळा वाटला असेल, कारण खास व्यक्तीसाठी ती खास तयार झाली आहे. बरं, खऱ्या आयुष्यात तन्वी किंवा विवेकला कधी कोणी प्रपोज केलंय का हटके अंदाजात, किंवा तुमचे असे काही अनुभव आहेत का जे तुम्हाला शेअर करावे असे वाटतील? नाही, मला तरी कोणी प्रपोज केलेलं नाही. चल चूट. ऐकलत ऐकलत तन्वीचं काही नाही, माझा तर काही संबंधच नाही. बरं, असं प्रत्येकाचं ना ड्रीम असतं की असा असा पार्टनर हवा, किंवा या या अपेक्षा असतात, तसं तुमचं काय आहे? माझ सांग, तुझं सांग. नाही, मी आता लग्नाळू आहे, सो मी लग्नाच्या वयाला आलेलो आहे. सो मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही आता मला सेटल होण्यात जास्त रस आहे. सो मी त्या दृष्टीने आता विचार करतो. ऑफकोर्स हा विचार मी 10 वर्षांपूर्वी करत होतो, पण आता सॉरी तसे थॉट्स नाही. इतकी मजा येते ना, म्हणजे आम्ही शूट करतोय पण तरी पण असं काहीतरी क्रिएटिव्ह यु नो असं काहीतरी करायला मिळतंय. तुम्ही कधी असे घरून काही बनवून आणता का सेटवर स्पेशल? कधी तरी
तन्वी पण माझा रोज टिफिन असतो. ताई खूप बनवून आणतात. ताई तर अप्रतिम काय काय आणतात म्हणजे वाव. त्यांनी बनवलेली एक डिश जी तुम्हाला फार आवडते. सगळंच ताईंच्या हातचं सगळंच आवडतं. पण त्यातल्या त्यात स्पेशली त्या हे वरण खूप कमाल करतात. बाकी बऱ्याच डिशेस आहेत ज्या त्या खूप कमाल खूप करतात. म्हणजे स्पेशली त्यांनी माझ्यासाठी माझ्या बर्थडेच्या दिवशी थाई करी बनवून आणली होती जी की अमेझिंग होती. हो आणि मला त्यांच्याकडची त्यांची उडद मेथीची आमटी आहे ती मला प्रचंड आवडते. म्हणजे ताईंना मी म्हणते ताई ऑरेंज आमटी आणली आहे का तू. म्हणजे विवेकचं खाण्याचे प्लॅनिंग सुरू आहेत. खर तर ह्या दोघांचा डाएट सुरू आहे पण व्हॅलेंटाईन्स आहे म्हटल्यावर थोडस. हो दोघांनी फार पटकन आणि छान केले खर तर. म्हणजे हे आमचे स्पेशल असं वाटतं तुम्ही रोज करता हे. इतकं इझिली केलं एवढ्या क्रिएटिव्ह फील्ड मध्ये होत ना त्यामुळे. बरं यावर्षी व्हॅलेंटाईन्स साठी तुमचे काही प्लॅनिंग वगैरे आहेत का किंवा फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत काही ठरलंय का. मुळात व्हॅलेंटाईन आयुष्यात नसल्यामुळे काही ठरत नाही आहे. त्याची गरज आहे कोणीतरी अशी व्यक्ती आयुष्यात येण्याची. आणि थांब माझं झालं नाही आहे. तू काय करतोस मला सांगते. मी बनवलेला डोनट इतका छान लागणार आहे ना तुम्हाला खायला. प्लीज माझ्या डोनटला आपलं म्हणून घ्या. वाव मी आयुष्यात कधीच केलं नव्हतं. आता पुन्हा कोणाला तरी बाहेरून बोलव. आता हे कळणार ना माझ्या नावामुळे हे कोणी बनवलंय वगैरे. असं काही नाही. बरं फेब्रुवारी मध्ये व्हॅलेंटाईन सोबत बरेचसे डेज पण असतात. टेडी डे, प्रपोज डे किंवा चॉकलेट डे वगैरे. सो तुम्ही काही सेलिब्रेट करता का पर्सनल लाइफ मध्ये किंवा सेट वर? तर नाही आम्ही गेले 2.5 महिने खूपच हेक्टिक शूट करतोय. आम्ही एव्हरीडे आम्ही नो गॅप वर शूट करतो. नो गॅप वर शूट करतो. सो हे डेज वगैरे आम्हीच विसरून जातो. इंस्टाग्राम हो आणि खरंच तुमच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आता दोघांनी फार छान केलंय. खूपच सुंदर केलंय. सॉरी सॉरी ओ ते पडलंच. बट यस खूपच सुंदर केलं. सो एकमेकांना भरवा. काय बिस्किट्स पण होती म्हणजे मला नाही दिसली. यानेच सगळी वापर दोन तुला दोन मला. खूप मस्त बनवलेले तुम्ही पाहू शकता. हे पण आहे कॅडबरी पण आहे. हिने मला गिफ्ट केलेली आहे डार्क चॉकलेट. मी गोड खाऊ शकत नाही म्हणून डार्क चॉकलेट मला मिळालंय. तर अशा पद्धतीने आम्ही हे बनवलंय फायनली. तुला भरवत ये डोनट भरवा एकमेक. कमोन याच सोबत आता डोनट पण भरवा. तू पण खा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. येस सो आम्हाला खूप मजा आली. डोनट भरवायचं आहे. डोनट भरवायचे. मला तुला मार्क्स द्यायचे तिच्या डोनटला 10 out of 10. सो किती देशी तुम्ही जगातल्या अमेझिंग शेफला आणून जरी हे भरवलं ना मला तरी म्हणायचं फालतू बनवलं मला काही आवडतच नाही. तन्वीला फार आवडलेलं आहे. सो तन्वी राजने बनवलेल्या डोनेटला तू किती मार्क्स देशील? मी आलो. स्वतःच वगैरे केलं काही वेगळं नव्हतं. त्याच्या डोनटला खूप छान चव आहे कारण त्याने क्रीमचा खूप जास्त वापर केला आहे. तर त्याला चॉकलेटची खूप छान टेस्ट येते आणि माझाही तुम्ही खाऊ शकता. हा खाल्ल्यानंतर तुम्हाला हा खावा वाटणार नाही कारण हा कमी गोड लागेल आणि हा खूप जास्त गोड आहे. सो माझा
राज, तू काय सांगशील कावेरीच्या डोनट बद्दल? नाही, छान आहे. मी म्हटलं ना, बेसिकली हा प्रकार मला आवडत नाही, पण छान आहे जे काही आहे ते गुड. म्हणजे मी असं समजा की मी पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा टेस्ट केला असेल आयुष्यामध्ये माझ्या पूर्ण, पण छान आहे, मजा आली. सो सध्या जो काय मालिके ट्रॅक चालू आहे त्याच्यावर प्रेक्षकांचा तर खूप चांगला प्रतिसाद मिळतो, पण तरी सुद्धा व्हॅलेंटाईन्स आहे, प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगू की तुमच्या आवडत्या व्यक्तीला खूप छान ट्रीट करा, स्पेशल फील करा, कायम तुमचं प्रेम असंच बरसत ठेवा. हो येस, आणि खूप छान लाईफ आहे, खूप हसत खेळत राहा, खूप मज्जा करा आयुष्यामध्ये, आणि प्रत्येक मुमेंट महत्वाचा आहे, सो तो एन्जॉय करा. सेम. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.